Good morning. Myself Maharudra Rak, lecturer at Vishweshwaraya Polytechnic Almola. Today we are going to discuss the definite integration by trigonometric transformation. The indefinite integration मध्ये जे एक्झाम्पल घेतले होते तेच एक्झाम्पल परत या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. फरक एवढा आहे, या ठिकाणी लिमिट गिवन असणार आहे आणि जे गिवन लिमिट आहेत अगोदर ते इंटिग्रेशन सॉल्व करा आणि जे गिवन लिमिट आहेत ते फक्त लिमिट त्याच्यामध्ये पुट करा. नऊ, मतलब कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शननं ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या पाहिजेत. एक तर ते सिंगल पाहिजे, सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर, आणि थर्ड कंडिशन होती पॉवर कंपल्सरी वन पाहिजे. आता ही जी फर्स्ट कंडिशन आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर सिंगल पाहिजे असेल त्याला दोन अपवाद आहेत. माझ्याकडे मल्टीप्लाय मध्ये दोघांचे इंटिग्रेशन होते, पहिले इंटिग्रेशन होत सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि दुसरं जे इंटिग्रेशन होतं मल्टीप्लाय मध्ये ते होतं कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे दोन फंक्शन जर एकमेकांना मल्टीप्लाय मध्ये आले सेक इंटू टॅन तर त्याचं इंटिग्रेशन मला माहित आहे सेक एक्स. किंवा कोसेक इंटू कॉट जर एकमेकांना मल्टीप्लाय मध्ये आले तर मला त्याचं पण इंटिग्रेशन माहिती आहे, दॅट इज मायनस कोसेक एक्स. अदरवाईज दुसरं कोणतं जरी फंक्शन असेल तर ते सिंगल पाहिजे. आता ही जी सेकंड कंडिशन आहे इट शुड बी इन द न्यूमरेटर, ह्या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी ही कंडिशन सेम राहणार आहे. आणि थर्ड कंडिशन आहे पॉवर वन पाहिजे. आता पॉवर वनची जी कंडिशन आहे ही जी कंडिशन आहे ही दोघांसाठी अप्लाय होत नाही. का? तर माझ्याकडे स्क्वेअर मध्ये दोघांची इंटिग्रेशन आहेत. एकतर सेकचा स्क्वेअर आला तरी चालतंय किंवा कोसेक स्क्वेअरचा जरी कोसेक स्क्वेअर जरी आलं तरी चालणार आहे. का? तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स हे मला माहीत होतं किंवा इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स हे पण मला माहीत होतं. मग स्क्वेअर मध्ये जर फक्त हे दोन फंक्शन जर आले तरच मला त्याचं इंटिग्रेशन माहित आहे. ह्याचं इंटिग्रेशन होतं टॅन एक्स आणि ह्याचं इंटिग्रेशन होतं मायनस कॉट एक्स. अदरवाईज दुसरं कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं त्याचा पॉवर कंपल्सरी वन पाहिजे. आता या झाल्या तीन कंडिशन. तर ह्या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या नाहीत तर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले अप्लाय करा. प्रत्येक एक्झाम्पल ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय करा आणि त्याच्यानंतर त्याचं इंटिग्रेशन घ्या. आता आजच्या एक्झाम्पल मध्ये जे मला फॉर्म्युले युज करायचे आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते असे. पहिला फॉर्म्युला आहे वन प्लस कॉस टू एक्स वन मायनस कॉस टू एक्स वन प्लस साईन टू एक्स आणि वन मायनस साईन टू एक्स. आता हे जे फॉर्म्युले आहेत हे हाफ अँगल फॉर्म्युले आहेत. हाफ अँगल म्हणजे मला समोरचा अँगल हाफ करायचा आहे. आता वन प्लस कॉस याचा फॉर्म्युला होता टू कॉस स्क्वेअर, वन मायनस कॉस याचा फॉर्म्युला होता टू साईन स्क्वेअर, आता वन प्लस साईन टू एक्स याचा फॉर्म्युला होता साईन प्लस कॉस ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं प्लस आहे म्हणून या ठिकाणी प्लस. आता या ठिकाणी जर मायनस असेल फॉर्म्युला सेम आहे, फक्त या ठिकाणी मायनस घ्या म्हणजे साईन मायनस कॉस ब्रॅकेटचा स्क्वेअर. नऊ, हाफ अँगल फॉर्म्युलामध्ये काय करा, इतर जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याला अँगल हा कंपल्सरी असलाच पाहिजे. मग समोरचे जेवढे अँगल येणार आहेत इकडचा जो अँगल आहे त्याच्या हाफ करून घ्या. या ठिकाणी वन प्लस कॉस टू एक्स आहे, हे टू एक्स याच्या जर मी हाफ केलं, हाफ करा म्हणजे काय करा तर त्याला टू न डिवाइड करा. टू एक्स याला जर मी टू ने डिवाइड केलं तर या ठिकाणी हे टू टू कॅन्सल होऊन जाणार आहे, इथे अँगल आणणार आहे एक्स. आता सगळीकडे या ठिकाणी मी टू एक्स घेतलंय तर टू एक्स याच्या हाफ किती भेटत आहे तर ते भेटत आहे एक्स. टू साईन स्क्वेअर इथं पण अँगल एक्स येणार आहे
टू एक्स हाफ पर एक्स है इत पे एक्स नाउ हियर या ठिकाणी जर वन प्लस कॉस फोर एक्स असत आता अगोदर टू एक्स होता तर टू एक्स हाफ भेटला असता मला एक्स आता या ठिकाणी एंगल जर फोर एक्स येत असेल समोरचा एंगल तर मला या एंगल जो हाफ करायचा आहे हाफ करा म्हणजे इतला जो एंगल आहे याला टू न डिवाइड करा फोर एक्स याला जर मी टू न डिवाइड केलं तर टू न जर मी फोर ला डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार आहे टू इंटू एक्स वन प्लस कॉस फोर एक्स इक्वल टू टू कॉस स्क्वेअर फोर एक्स याच्या हाफ आलं टू एक्स आता या ठिकाणी हे जर असं असतं वन प्लस कॉस थ्री एक्स वन प्लस कॉस किती तर वन प्लस कॉस दॅट इज टू कॉस स्क्वेअर आता या ठिकाणी एंगल आहे थ्री एक्स मग थ्री एक्स ला जर मी टू न डिवाइड केलं तर ते भेटणार आहे थ्री एक्स डिवाइडेड बाय टू आता या ठिकाणी जर बघितलं तर टू न फोर ला परफेक्ट डिवाइड होत होतं म्हणून ते डिव्हिजन केलं मी आता टू नाही तर थ्री ला परफेक्ट डिवाइड होत नाही तर ते तसंच ठेवा तर या ठिकाणी येईल मग थ्री एक्स बाय टू हे हाफ एंगल फॉर्म्युले आज मला युज करायचे आहेत समोरचा एंगल काय करा तर समोरचा एंगल याच्या हाफ करा लेट्स टेक सम एक्झाम्पल्स इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू पाय कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स नाउ लेट आय इट इज इक्वल टू ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा मी हे लिमिट फक्त इथे बाजूला लिहायला लागलोय सो लिमिट्स आर फ्रॉम सुरुवातीला अपर लिमिट पाय कॉमा लोअर लिमिट झिरो इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स आता मला कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तीन कंडिशन होत्या तीन कंडिशन कोणत्या तर कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते सिंगल पाहिजे सिंगल म्हणजे मल्टीप्लाय मध्ये दोन फंक्शन चालत नाहीत त्याला म्हणायचं सिंगल सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट पाहिजे आणि जी थर्ड कंडिशन होती पॉवर हा कंपल्सरी प्लस वन पाहिजे जर ह्या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तर मला त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन घेता येणार आहे आता या ठिकाणी हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॉस सिंगल आहे सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर कॉस हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट आहे आता जी थर्ड कंडिशन होती ह्या कॉसचा पॉवर जर प्लस वन असता तर मला त्याचं इंटिग्रेशन घेता आलं असतं डायरेक्ट पण या ठिकाणी कॉसचा पॉवर टू येत आहे मला डायरेक्ट ह्या कॉसचं इंटिग्रेशन या ठिकाणी घेता येत नाही तर मग काय करा माझ्याकडे आता जे मी फॉर्म्युले लिहिले होते त्या फॉर्म्युल्यांचा यूज करा या ठिकाणी कॉस स्क्वेअर आले तर कॉस स्क्वेअर ह्याचा माझ्याकडे फॉर्म्युला होता फॉर्म्युला असा होता वन प्लस कॉस टू एक्स इट इज इक्वल टू टू कॉस स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला लिहिला आता कन्सेप्ट असे त्याचे माझ्याकडे समोरचे साईड माहिती मला कॉस हे टू प्रत्येक वेळेस येणार आहे हा कॉन्स्टंट आहे आता मला समोरची साईड माहित आहे समोर आहे कॉस स्क्वेअर एक्स आता समोरचा एंगल जर मला माहित असेल तर इकडचा एंगल डबल करा आणि इकडचा एंगल जर माहित असेल तर समोरचा एंगल हाफ करा इकडचा माहित असेल तर समोरचा हाफ करा समोरचा माहित असेल तर इकडचा डबल करा डबल करा म्हणजे टू न मल्टीप्लाय केल्याच्या नंतर डबल होणार आहे आता या ठिकाणी एक्स आहे मी एक्स ला जर टू न मल्टीप्लाय केलं तर ते झालं असतं टू एक्स सो टू एक्स पण हेच या ठिकाणी जर असं असतं कॉस स्क्वेअर टू एक्स तर या ठिकाणी मी असं यूज केलं असतं हे टू प्रत्येक वेळेस येणार आहे फॉर्म्युला येतो आता कॉस स्क्वेअर इथं अँगल यायलाय टू एक्स
इथे एंगल आहे 2x, आता 2x याचा जर मी डबल केलं तर त्याला 2 ने मल्टीप्लाय करा, तो 2 इंटू 2 दॅट इज 4x हे असं आलं असतं. माझ्याकडे एंगल आहे या ठिकाणी x. नऊ, मला या ठिकाणी फक्त लागणार आहे cos स्क्वेअर x. हे 2 इकडे मल्टीप्लाय मध्ये आहे, इकडे आलं तर त्याचं डिव्हिजन होणार आहे. सो 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2 इक्वल टू cos स्क्वेअर x. आता या ठिकाणी जर मला इंटिग्रेशन कधी पण सेपरेट करायचे तर हे प्लस साईन या ठिकाणी सेपरेट करा. हे प्लस साईन जर सेपरेट केलं तर प्रॉपर्टी अशी होती, a प्लस बी डिवाइडेड बाय x, a डिवाइडेड बाय x प्लस या ठिकाणी मायनस, प्लस और मायनस b डिवाइडेड बाय x. इथं प्लस असलं तरी चालणार आहे किंवा मायनस असलं तरी चालणार आहे. म्हणजे जर कॉमन डिनॉमिनेटर असेल तर हे प्लस आणि मायनस साईन सेपरेट करताना हा कॉमन डिनॉमिनेटर प्रत्येकाला द्या. आता या ठिकाणी जो कॉमन डिनॉमिनेटर म्हणजे 1 चा पण आणि cos चा पण, तर याला असं लिहू तुम्ही 1 डिवाइडेड बाय 2 सेपरेट प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2 सेपरेट इज इक्वल टू cos स्क्वेअर x. मी असं का केलं कारण की माझ्याकडे पॉवर 1 नव्हता, आता या ठिकाणी कॉसचा पॉवर 1 यायला लागलाय. सो इंटिग्रेशन ऑफ, आता या ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे किती भेटलं तर हे भेटलं, याच्यामध्ये पुट करा, या इंटिग्रेशन मध्ये कॉस स्क्वेअर एक्स पुट करा. सो 1 बाय 2 प्लस कॉस 2x डिवाइडेड बाय 2 dx इक्वल टू, या ठिकाणी प्लस आहे, प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेट करा आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंट बाहेर घ्या. तर याचे इंटिग्रेशन सेपरेट प्लस याचे इंटिग्रेशन सेपरेट करा, त्यापैकी 1 बाय 2 हा कॉन्स्टंट आहे ह्याला बाहेर घ्या किंवा नंतर घ्या. सो 1 बाय 2 dx सेपरेट प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2 dx सेपरेट, कॉन्स्टंट बाहेर घ्या. 1 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ dx x आलं किंवा हे नंतर घ्या, इंटिग्रेशन ऑफ dx प्लस. आता या ठिकाणी हा 1 बाय 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आला त्याला बाहेर घ्या, cos 2x dx. नऊ, फॉर्म्युला अप्लाय करा, हे 1 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ dx ते आहे x प्लस 1 बाय 2 इंटू हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मला सिंगल भेटलं, इट इज इन द न्यूमरेटर, पॉवर 1 आहे, तर कॉस याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, इंटिग्रेशन हे प्लस साईन आहे, तर कॉसचं इंटिग्रेशन आहे साईन. पण या ठिकाणी कॉसचा एंगल 2x आहे, मग साईनचा पण एंगल घ्या 2x डिवाइडेड बाय एंगलचा डेरिव्हेटिव्ह. कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन घेताना कसं घ्यायचं असतंय, सुरुवातीला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करा, डिव्हिजन मध्ये एंगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी एंगल 2x आहे, मी 2x चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर 2 कॉन्स्टंट बाहेर निघणार आहे, dx dx या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे, ते किती भेटलं तर ते भेटलं 2. हे किती आलं तर याच्या डिव्हिजन मध्ये 1 बाय 2x आलं, 1 बाय 2x प्लस 1 इंटू साईन 2x ते येणार आहे साईन 2x डिवाइडेड बाय हे 2 इंटू 2 हे येणार आहे 4. आता हे भेटलं मला इंटिग्रेशनचं फायनल आन्सर. इंटिग्रेशनचं आन्सर किती भेटलं तर ते भेटलं 1 बाय 2x प्लस साईन 2x डिवाइडेड बाय 4. पण या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये मला लिमिट पुट करायच्या आहेत, प्लस सी या ठिकाणी ऍड करायचं नाही का, तर हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे ज्याचे की लिमिट्स मला माहित आहेत. मग सगळ्यात शेवटी हे आहे तुमचं अप्पर लिमिट, हे आहे लोअर लिमिट, सगळ्यात शेवटी याच्यामध्ये हे लिमिट पुट करा. मी असं लिहितो इथं
put the given limit. Limit कुठून कुठपर्यंत आहेत, तर लिमिट आहेत पाय टू झिरो, ह्याला मी लिहायला लागलो इथं. सो आय इक्वल टू अप्पर लिमिट आहे पाय, अप्पर लिमिट आहे पाय, लोअर लिमिट आहे झिरो. सो आय सुरुवातीला अप्पर लिमिट पुट करा, कंपल्सरी मायनस घ्या, त्यानंतर लोअर लिमिट पुट करा. अप्पर लिमिट पुट करा म्हणजे काय, आता हे जे इंटिग्रेशन मी काढलेलं आहे याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसत आहे त्या त्या ठिकाणी लिहा पाय. सो वन बाय टू एक्स इज पाय प्लस साईन टू, एक्स किती आहे तर एक्स आहे पाय डिवाइडेड बाय फोर. हे झालं अप्पर लिमिट. कंपल्सरी मायनस घ्या. आता लोअर लिमिट पुट करा. लोअर लिमिट पुट करा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी लिहा झिरो याच्यामध्ये. सो वन बाय टू एक्स इज झिरो प्लस साईन टू इन टू एक्स इज झिरो डिवाइडेड बाय फोर. सो आय इक्वल टू हे किती पाय, वन बाय टू इन टू पाय मीन्स दिस इज पाय बाय टू प्लस नऊ. आता या ठिकाणी न्यूमरेटरला किती आहे, तर न्यूमरेटरला आहे साईन टू पाय, साईन टू पाय, टू पाय मीन्स इट इज 180 सॉरी 360 डिग्री मीन्स ऍक्च्युअली इट इज झिरो डिग्री. तर साईन टू पाय किती आहे, तर साईन टू पाय ची व्हॅल्यू आहे झिरो, तर हे भेटलं मला झिरो. हे मायनसच्या नंतर हे राहिलं, मायनसच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही लिमिट पुट करताल तर हा ब्रॅकेटच्या मध्ये पाहिजे का, तर मायनस ह्याला पण मल्टीप्लाय मध्ये गेलं पाहिजे, याला पण मल्टीप्लाय मध्ये गेलं पाहिजे, ऍक्च्युअली ते सगळे झिरो होणार आहे. वन बाय टू इंटू झिरो झिरो प्लस आता या ठिकाणी साईन टू इंटू झिरो यायला लागलाय, टू इंटू झिरो किती तर झिरो, आणि साईन झिरो ह्याची व्हॅल्यू किती आहे तर ती आहे झिरो. मग झिरो डिवाइडेड बाय फोर ते झिरो तून जाणार आहे. सो झिरो मग आय आता झिरो प्लस झिरो हे झिरोच होणार आहे. झिरो जर ह्याच्यामध्ये ऍड केले तर शेवटी फायनल आन्सर भेटलं मला पाय बाय टू. झिरो टू पाई बाय टू साईन स्क्वेअर एक्स डीएक्स. आय सुरुवातीला लिमिट बाजूला काढून घ्या, लिमिट आहे पाय बाय टू टू झिरो साईन स्क्वेअर एक्स डीएक्स. आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सिंगल आहे, इट इज इन द न्यूमरेटर पण पॉवर वन नाही, मग ह्याला अगोदर पॉवर वन आणा. तर माझ्याकडे फॉर्म्युला होता वन मायनस कॉस इक्वल टू टू साईन स्क्वेअर. आता समोरचा अँगल मला माहित आहे तर इकडचा डबल करा एक्स, ह्याच्या डबल किती तर टू एक्स. आता जसं अगोदर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं सेम हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा, आणि सगळ्यात शेवटी काय तर हे लिमिट त्याच्यामध्ये पुट करा, हे येईल तुम्हाला. इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू पाय बाय टू रूट वन मायनस कॉस फोर एक्स डीएक्स. आय इट इज इक्वल टू ते गिवन इंटिग्रेशन करा आणि लिमिट बाजूला लिहा. सो पाय बाय टू कॉमा झिरो इट इज इक्वल टू रूट वन मायनस कॉस फोर एक्स डीएक्स. परत त्या तीन कंडिशन बघा, सिंगल इट शुड बी इन द न्यूमरेटर, पॉवर प्लस वन पाहिजे. आता या ठिकाणी हे रूटच्या मध्ये यायला लागला, ऍक्च्युअली पॉवर आहे वन बाय टू. हे रूट वन मायनस कॉस फोर एक्स
आता मला अडचण कशाची यायला लागली तर ह्या रूटच्या अडचणी येत आहे. मग या ठिकाणी हे रूटच्या मध्ये हे आल्यामुळे वन मायनस कॉस फोर एक्स हे रूटच्या मध्ये आल्यामुळे या ठिकाणी मला रूट सेपरेट होत नाही आणि जोपर्यंत हे मायनस साईन सेपरेट होणार नाही तोपर्यंत मला इंटिग्रेशन सेपरेट करता येत नाहीत. पण हेच जर असं असतं रूट आणि त्याच्यामध्ये जर स्क्वेअर असता तर रूट आणि स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल झाले असते त्याच्यानंतर मी इंटिग्रेशन सेपरेट करू शकत होतो. आता मला हे स्क्वेअर रूट जर काढायचं असेल तर स्क्वेअर रूट ह्याच्यामध्ये स्क्वेअर पाहिजे होता. मग फॉर्म्युला अप्लाय करा. फॉर्म्युला होता या ठिकाणी वन मायनस कॉस आलंय तो वन मायनस कॉस फॉर्म्युला होता टू साईन स्क्वेअर. आता या ठिकाणी मला इकडचा अँगल माहित आहे जो की आहे फोर एक्स. हा अँगल जर माहित असेल तर समोरचा हाफ करा फोर एक्स याच्या हाफ करा म्हणजे याला टू न डिवाइड करा. फोर एक्स ला जर मी टू न डिवाइड केलं तर ते येणार आहे टू एक्स. याच्यामध्ये पुट करा वन मायनस कॉस फोर एक्स हे असंच आहे इथं ते रूटच्या मध्ये आहे तर व्हॅल्यू पुट करताना रूटच्या मध्येच पुट करा. रूट हे टू एज इट इज साईन स्क्वेअर टू एक्स डी एक्स इक्वल टू. आता या ठिकाणी हे टू आणि साईन स्क्वेअर एकमेकांना मल्टीप्लाय मध्ये आलेले आहेत आणि दोघांचं कंबाईन स्क्वेअर रूट आलेलं आहे. हे जर असं असेल रूट ए इंटू बी तर हे असेल इथं येईल रूट ए सेपरेट इंटू रूट बी सेपरेट. तसं मी याला लिहू शकणार आहे रूट टू सेपरेट इंटू रूट साईन स्क्वेअर टू एक्स सेपरेट. नाउ हियर आता रूट टू हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आला त्याला अगोदर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो रूट टू नऊ हे रूट आणि स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल. हा रूट टू कॉन्स्टंट मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलाय. हा रूट टू फक्त बाहेर घेतलाय. आता रूट आणि स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल झाले तर मध्ये किती राहिले तर मध्ये राहिले फक्त साईन टू एक्स. सो इंटिग्रेशन ऑफ साईन टू एक्स डीएक्स. आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सिंगल भेटलं. इट इज इन द न्यूमरेटर आणि पॉवर आहे वन इक्वल टू. फॉर्म्युला अप्लाय करा. सो रूट टू आता साईन याचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस होता पण इंटिग्रेशन मायनस कॉस आहे तो मल्टीप्लाय मध्ये आहे म्हणून इन टू. तर साईनचं इंटिग्रेशन होतं मायनस कॉस टू एक्स डिवाइडेड बाय अँगलचा डेरिव्हेटिव्ह. तर टू एक्स याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर ते टू येणार आहे. याच्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे वन आहे. मग हे आलं प्लस मायनस मायनस रूट टू कॉस टू एक्स वन इंटू टू टू. आता ह्याचे कॅल्क्युलेशन सांगतो. हे जे टू आहे ह्याला मी असं लिहू शकतोय रूट टू इंटू रूट टू. जसं ए इंटू ए स्क्वेअर बी इंटू बी बी स्क्वेअर तसं रूट टू इंटू रूट टू किती तर रूट टू त्याचा स्क्वेअर म्हणजे बेसिकली काय तर टू. मग हे टू ह्या टू ला जर मी रूट टू इंटू रूट टू लिहिलं तर वरचं एक रूट टू आणि खालचं एक रूट टू या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. मग खाली किती राहिलं इथे राहिलं मायनस साईन टू एक्स डिवाइडेड बाय रूट टू. आता हे जे लिमिट होते ते लिमिट ह्याच्यामध्ये पुट करा. सो पुट द गिवन लिमिट. लिमिट कुठून कुठपर्यंत होते तर लिमिट होते पाय टू झिरो. अपर लिमिट होतं पाय आणि लोअर लिमिट होतं झिरो इक्वल टू. ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसायला त्या त्या ठिकाणी ज्या पाय. सो मायनस साईन
टू इन टू एक्सिस पाय डिवाइडेड बाय रूट टू हे झालं अपर लिमिट. कंपल्सरी माइनस घ्या, लोअर लिमिट पुट करा जीरो, पण माइनसच्या नंतर हे माइनस येणार आहे. हे माइनस साइन टू इन टू एक्स इज झिरो डिवाइडेड बाय रूट टू. हे साइन टू पाय ह्याची व्हॅल्यू आहे झिरो, हे झिरो डिवाइडेड बाय रूट टू हे झिरोच येणार आहे. मायनस मायनस हे प्लस होऊन जाणार आहे. टू इन टू झिरो म्हणजे ते येणार आहे साइन झिरो, आणि साइन झिरो ची व्हॅल्यू आहे झिरो. झिरो डिवाइडेड बाय रूट टू हे पण झिरो येणार आहे. शेवटी आन्सर किती भेटलं, दॅट इज झिरो. नेक्स्ट वन इज झिरो टू पाय बाय फोर रूट वन प्लस साइन टू एक्स डीएक्स. लेट आय आणि लिमिट बाहेर घ्या, फाय बाय फोर कॉमा झिरो इक्वल टू रूट वन प्लस साइन टू एक्स डीएक्स. परत हे स्क्वेअर रूट असल्यामुळं हे प्लस साइन सेपरेट होत नाही, कारण की रूटच्या ह्याला असं लिहिता येत नाही. रूट वन ह्याला असं लिहिता येत नाही, रूट साइन एक्स टू एक्स ह्याला असं लिहिता येत नाही. पण रूट याच्यामध्ये जर स्क्वेअर असता, रूटच्या मध्ये जर स्क्वेअर असता तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाले असते. आता या ठिकाणी वन प्लस साइन टू एक्स येत आहे, सो वन प्लस साइन टू एक्स फॉर्म्युला होता माझ्याकडे, साइन प्लस कॉस ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी अँगल टू एक्स आहे, इकडचा अँगल माहित आहे तर समोरचा हाफ करा. इथे येणार आहे एक्स, इथे येणार आहे एक्स, याच्यामध्ये पुट करा. रूट वन प्लस साइन टू एक्स किती, तर ते आहे साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डीएक्स. आता रूटच्या मध्ये हा स्क्वेअर आलाय, तर रूट आणि स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. तर या ठिकाणी राहिलं किती, साइन एक्स प्लस कॉस एक्स डीएक्स. जोपर्यंत इंटिग्रेशन सेपरेट करत नाहीत तोपर्यंत हा ब्रॅकेट कंटिन्यू करा. नाव घ्या इक्वल टू. आता या ठिकाणी प्लस आहे, प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेट करा. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स सेपरेट प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स सेपरेट. साइनचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस आहे, इंटिग्रेशन मायनस कॉस आहे. तर साइन एक्स त्याचे इंटिग्रेशन किती, मायनस कॉस एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डीएक्स डीएक्स वन येणार आहे. प्लस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि इंटिग्रेशन आहे प्लस साइन. सो दिस इज साइन एक्स. आता याचं इंटिग्रेशन मी काढलं, ते भेटलं मला मायनस कॉस एक्स प्लस साइन एक्स. सगळ्यात शेवटी काय, तर हे जे लिमिट गिवन आहेत झिरो टू पाय बाय फोर याच्यामध्ये पुट करा. सुरुवातीला अप्पर लिमिट पुट करा, कंपल्सरी मायनस घ्या, देन लोअर लिमिट पुट करा. सो पुट द गिवन लिमिट, लिमिट आहे अप्पर लिमिट आहे पाय बाय फोर आणि लोअर लिमिट आहे झिरो. इंटिग्रेशन आन्सर मला हे भेटलं. आता याच्यामध्ये हे दोन लिमिट पुट करा, इक्वल टू ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे अप्पर लिमिट पुट करताना तिथं लिहा पाय बाय फोर. सो मायनस कॉस एक्स इज पाय बाय फोर प्लस
साइन एक्स इज पाई बाय फोर, कंपल्सरी माइनस घ्या, आता लोअर लिमिट पुट करा, ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी लिहा झिरो, पण ते ब्रॅकेटच्या मध्येच पाहिजे का, तर मायनसच्या नंतर जर प्लस मायनस येत असेल इट शुड बी इन द ब्रॅकेट. सो मायनस हे मायनस कॉस, सो मायनस कॉस एक्स किती आहे तर आता एक्स झालं झिरो, सो झिरो प्लस साईन एक्स किती आहे तर एक्स आहे झिरो, कॉस पाय बाय फोर ह्याची व्हॅल्यू आहे वन बाय रूट टू, हे मायनस ऍज इट इज, प्लस साईन पाय बाय फोर याची व्हॅल्यू आहे वन बाय रूट टू, हे मायनस ऍज इट इज, हे मायनस ऍज इट इज, कॉस झिरो ते आहे वन प्लस साईन झिरो ते आहे झिरो, या ठिकाणी हे कॅन्सल झालं, प्लस वन बाय रूट टू मायनस वन बाय रूट टू या ठिकाणी कॅन्सल झाले, आता या ठिकाणी हे मायनस साईन ऍज इट इज, हे मायनस साईन ऍज इट इज, मायनस वन प्लस झिरो ह्या दोघांची जर मी एडिशन केली तर आन्सर येणार आहे मायनस वन, मायनस मायनस बिकम प्लस, सो शूट आन्सर भेटलं मला प्लस वन. नेक्स्ट वन इज इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू पाय बाय टू कॉस क्यूब एक्स डीएक्स आय इट इज इक्वल टू पाय बाय टू, सुरुवातीला लिमिट लिहा, लेट आय इट इज इक्वल टू, त्याला कन्सिडर करताना लिमिट बाजूला काढा, या ठिकाणी आहे कॉस क्यूब एक्स डीएक्स, आता या ठिकाणी जर बघितलं तर हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, सिंगल आहे, इट इज इन द न्यूमरेटर, पण पॉवर वन नाही, मग कॉस क्यूब किंवा साईन क्यूब आलं तर थ्री एचे फॉर्म्युले अप्लाय करा, कॉस थ्री एक्स फॉर्म्युला होता, फोर कॉस क्यूब एक्स मायनस थ्री कॉस एक्स, कॉस थ्री एक्स हा फॉर्म्युला म्हणजे कॉस थ्री एचा, फोर कॉस क्यूब ए होत तर या ठिकाणी एक्स आलंय तर फॉर्म्युला एक्स मध्ये अप्लाय करा, आता या ठिकाणी मला कॉस क्यूब एक्स पाहिजे तर या साईडला फक्त हे कॉस क्यूब एक्स, बाकी सगळे या साईडला, मायनस थ्री कॉस एक्स जर इकडे आलं तर ते झालं कॉस थ्री एक्स प्लस थ्री कॉस एक्स प्लस सॉरी इक्वल टू फोर कॉस क्यूब एक्स, या ठिकाणी फक्त कॉस क्यूब एक्स लागणार आहे, हे फोर मल्टीप्लाय मधलं आहे, इकडे आलं तर डिवाइड होईल त्याच, सो कॉस थ्री एक्स प्लस थ्री कॉस एक्स डिवाइडेड बाय फोर इट इज इक्वल टू कॉस क्यूब एक्स, हे प्लस साईन या ठिकाणी सेपरेट करा म्हणजे ते येईल कॉस थ्री एक्स डिवाइडेड बाय फोर प्लस थ्री कॉस एक्स डिवाइडेड बाय फोर. आता कॉस क्यूब एक्स ते किती भेटलं, कॉस क्यूब एक्स च्या ठिकाणी गेल्या कॉस थ्री एक्स डिवाइडेड बाय फोर प्लस थ्री बाय फोर कॉस एक्स आणि डीएक्स, आता या ठिकाणी प्लस आहे, प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट करा आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंट बाहेर घ्या, तर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे वन बाय फोर, सो वन बाय फोर कॉस थ्री एक्स डीएक्स प्लस या ठिकाणी कॉन्स्टंट आहे थ्री बाय फोर कॉस एक्स डीएक्स, ते वन बाय फोर ऍज इट इज सिंगल आहे, इट इज इन द न्यूमरेटर पॉवर वन आहे,
तर कॉस ह्याचं इंटिग्रेशन आहे साइन 3x डिवाइडेड बाय अँगलचा डेरिव्हेटिव्ह प्लस 3/4 इंटू हे आहे साइन एक्स. सगळ्यात शेवटी मला किती भेटलं तर साइन 3x डिवाइडेड बाय 4 इंटू 3/12 प्लस 3/4 इंटू साइन एक्स. आता या ठिकाणी या इंटिग्रेशनचं मला फायनल आन्सर हे भेटलं. सगळ्यात शेवटी काय तर मला जे गिवन लिमिट होते, लिमिट कुठून कुठपर्यंत गिवन होते तर अपर लिमिट होतं π/2 आणि लोअर लिमिट होतं 0. तर ज्या ज्या सुरुवातीला अपर लिमिट पुट करा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे लिहा π/2, नंतर मायनस ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे लिहा 0. सो साईन 3 इंटू एक्स किती आहे अपर लिमिट तर π/2 डिवाइडेड बाय 12 प्लस 3 साईन एक्स किती आहे तर π/2 डिवाइडेड बाय 4. हे झालं अपर लिमिट. कंपल्सरी मायनस घ्या. आता लोअर लिमिट किती आहे तर 0. ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे लिहा 0. साईन 3 इंटू एक्स इज नाऊ 0. 3 इंटू 0 0 होणार आहे आणि साईन 0 ह्याची व्हॅल्यू आहे 0. 0 डिवाइडेड बाय 12. सो दिस इज 0. मायनसच्या नंतर हा सगळ्याच पार्ट 0 होणार आहे का तर साईन 0 ची व्हॅल्यू आहे 0. या ठिकाणी 0 पुट केलं हे सगळं 0 झालं प्लस साईन एक्स इज नाऊ 0 साईन 0 परत हे 0 आहे 0 इंटू 3/4 तर हे सगळेच भेटणार आहे मला 0 इक्वल टू. आता या ठिकाणी आहे साईन 3π/2 ऍक्च्युअली असं आहे 3π/2 तुम्ही असं लिहायला 3π/2 या दोघांचा मिनिंग सेमच आहे. सो साईन 3π/2 किती तर त्याची व्हॅल्यू आहे -1. साईन 3π/2 ते आहे -1 आणि साईन π/2 किती तर ते आहे +1. साईन 3π/2 -1 आणि साईन π/2 ह्याची व्हॅल्यू आहे 1. ह्याच्यामध्ये पुट करा ह्याची व्हॅल्यू भेटली -1/12 ऍज इट इज साईन 3π/2 ते आहे -1 प्लस 3 साईन π/2 किती तर 1 डिवाइडेड बाय 4. हा बाकीचा पार्ट तर सगळा 0 होऊन जाणार आहे. आता याला क्रॉस मल्टिप्लायने जर सॉल्व केलं की -1 डिवाइडेड बाय 12 प्लस 3 इंटू 1 3 डिवाइडेड बाय 4. क्रॉस मल्टिप्लाय करा 4 इंटू -1 -1 12 इंटू 3 36 डिवाइडेड बाय 12 इंटू 4 येणार आहे 48. फायनल आन्सर मला किती भेटलं तर 36 -4 प्लस 36 जर मी ह्याचं जर आन्सर काढलं तर ते येणार आहे 30.